नमस्कार फ्रेंड्स, स्वागत है इंडो देसी फूड मध्ये। आज आपण बनवणार आहे ब्लैक फॉरेस्ट स्विस रोल, तेही फक्त कढई किंवा पॅन मध्ये आणि अगदी झटपट। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील। आता एका बोल मध्ये अर्धा कप मैदा घ्यायचा आहे, यामध्ये पाव कप पिठी साखर घालून घ्यायची आहे, सोबतच 2 ते 3 चमचे कोकोवा पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आहे। आता याला एका चम्मचच्या मदतीने मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्यानंतर हे सर्व मी गाळून घेतलेले आहे। यामध्ये अर्धा कप दूध घालून घ्यायचे आहे, त्याचबरोबर पाव कप तेल, 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालून घ्यायचा आहे। आणि आता एका विस्कच्या मदतीने अगदी हळूहळू याला एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। या कन्सिस्टन्सी मध्ये आपण बॅटर तयार करून घ्यायचा आहे। आवश्यकता वाटल्यास यामध्ये तुम्ही आणखी थोडं दूध घालून घेऊ शकता। आता एक कढई किंवा पॅन घ्यायचा आहे, यामध्ये आपण तयार केलेलं बॅटर इक्वली पसरवून घ्यायचं आहे। बॅटर कढईमध्ये एकसारखं पसरवून घेतल्यानंतर आता आपण याला झाकून घेणार आहे आणि अशा प्रकारची जर ओपनिंग असेल तर ती सुद्धा आपण कव्हर करून घ्यायची आहे। यानंतर लो फ्लेमवरती 8 ते 10 मिनिटांसाठी आपण हा केक शिजवून घेणार आहोत। आता 8 ते 10 मिनटं झाल्यानंतर एका टूथपिक किंवा चाकूच्या मदतीने आपण केक चेक करून बघायचा आहे। टूथपिक अगदी क्लिअर आली म्हणजे आपला केक रेडी आहे। यानंतर गॅसचा फ्लेम ऑफ करून आपण याला बटर पेपरवरती काढून घ्यायचं आहे आणि अगदी लगेच याला रोल करून घ्यायचं आहे। आपल्याला व्यवस्थित रोल करून घेतल्यानंतर आता याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण यासाठीची क्रीम तयार करून घेऊया। यासाठी एका बोलमध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने आपण याला बीट करून घ्यायचं आहे। चार ते पाच मिनिटांनंतर आपली क्रीम व्यवस्थित व्हिप झालेली आहे, याला स्टिफ पीक आलेला आहे आणि आपण स्पॅचुलाने सुद्धा याला चेक करून बघणार आहे। अगदी व्यवस्थित अशी आपली क्रीम बीट झालेली आहे। आता आपण थंड केलेला केक काढून घ्यायचा आहे आणि जर केक जास्त ड्राय झाला असेल तर त्यावरती शुगर सिरप स्प्रे करून घ्यायचा आहे। आता यावरती आपण तयार केलेली क्रीम एकसारखी पसरवून घ्यायची आहे। क्रीम व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आपण यावरती मिक्स फ्रूट जॅम घालून घ्यायचा आहे। याची क्वांटिटी आपण आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकतो। आता याला सुद्धा आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे आणि यानंतर आपण केकला हलक्या हाताने रोल करून बटर पेपरने कव्हर करून घ्यायचे आहे आणि यानंतर आपण याला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून घ्यायचे आहे। थंड करून घेतल्यानंतर मी केकला काढून घेते आहे। आता याच्या कडा आपण काढून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपण यावरती सुद्धा तयार केलेली क्रीम पसरवून घेणार आहे। आणि आता क्रीमला चॉकलेट शेविंग्सनी कव्हर करत आवडीप्रमाणे सजवून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आपला डार्क फॉरेस्ट स्विस रोल तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।